हरिओम, माझं नाव सचिन सिंह यादव, चंदनसर उपासना केंद्र. 2000 साली मला पहिल्यांदा बापूंचं एक फोटो पाहायला मिळाला. चिपळूणमध्ये माझ्या शेजारी राहणारी दीपा विराणी थांबलं, हे माझे सद्गुरू आहेत. तेव्हा मी बापूंचा फोटो बोलवलं, ठीक आहे हरकत नाही. त्यानंतर मी जॉबसाठी 2001 साली पाताळगंगा रायगड येथे रिलायन्सचा प्रोजेक्ट होता, तिथे गेलो होतो. तिथे आम्ही सगळे मिळून एका बिल्डिंगमध्ये एका ब्लॉकमध्ये राहायचो. तर तिथे वार्ताहर पेपर यायचं, वार्ताहर पेपरमध्ये छोटेसे बापूचे अनुभव असायचे की असं झालं तसं झालं. ठीक आहे, एक दिवस आम्ही असंच काम शनिवार होतं, आम्ही काम करून संध्याकाळी जेवणासाठी म्हणून संडे असला दुसऱ्या दिवशी संडे असल्या जेवण्यासाठी म्हणून आम्ही एका कडेच्या हॉटेलमध्ये गेलो. जाताना मी एक 500 रुपयाची नोट माझ्या खिशात मागच्या साईडला ठेवली होती आणि आम्ही जेवायला गेलो, जेवलो वगैरे. त्यानंतर मी पैसे देण्यासाठी मागच्या खिशामध्ये हात टाकला तर मला तिथे पैसे मिळाले नाही आहे. मग मी इकडे तिकडे शोधले, परत माझ्या समोरचा होता त्याला बोललो, तू पेड कर, मी तुला उद्या देईन. त्यानंतर मी घरी आलो, टोटली पॅन्टचा किस्सा उलटा करून बदला, पण मला तिथे कुठे पण पैसे मिळाले नाहीत. म्हणून मग मी काय केलं, घरामध्ये झोपायच्या आधी विचार केला, अरे कुठेतरी पडले असतील. आणि झोपता सहज मला ते वार्ताहरमध्ये एक अनुभव लोकांच्या ऐका वाचायला मिळाले की असं झाल्यानंतर अशी वस्तू मिळाली ही होळी. मी सहज मनामध्ये बोलायचं म्हणून बोललो, बापू जर तुमचा काय प्रभाव असेल तर माझी 500ची नोट मिळू दे. त्यानंतर मी झोपून गेलो. सकाळी जेव्हा मी कामाला जायला निघालो आणि पुन्हा मी पॅन्ट कपडे घालायला चालू केले तेव्हा बघतो तर 500ची नोट होती तिथे माझ्या पॅन्टीच्या खिशामध्ये होतं. तेव्हा माझ्या मनामध्ये हे झालं की काय बनले मी कुछ तो दम आहे. त्यानंतर मग मी ते तिकडचं प्रोजेक्ट संपल्यानंतर मी 2000 साली मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर मग बरेच उपासना केंद्र फिरलो, म्हणजे मीरा रोड, वाशी, कांदिवली आणि अंधेरी. अंधेरीनंतर मी विरारला आलो. विरारल्यानंतर तर बापू कृपेनेच म्हणजे एक हातामध्ये पैसे नसताना पण माझं टोटल एक शिडकोमध्ये चांगलं घर झालं. आणि त्यानंतरचा एक माझा अनुभव मी कथन करतो आहे की मी ज्या बिल्डिंग घेतली त्या बिल्डिंगच्या समोर MSEBची लाईन जात होती. तर बिल्डरच्या दरवाजासमोर पोल येत होता म्हणून बिल्डरनी ती तो पोल घालायला तिथे ना निर्णय घेतला, तुम्ही इथं पोल घालू नका. तो दोन पोलामध्ये कमीत कमी 50 फुटाचा गॅप पाहिजे, तो गॅप आला तर 100 फुटाचा. कालांतराने ते केबलचा जो झोल होता तो वाढला आणि नंतर आमच्या सोसायटीचा जर गेट बंद करायला गेलो किंवा चालू करायला गेलो तो त्या ज्या वायर होत्या MSEBच्या त्याच्या खालच्या जो न्यूट्रलच्या लाईन असतात त्याला म्हणजे त्याला टच व्हायच्या. त्यामुळे आम्ही कधी पण कोणाला आलं की गेट बाहेरच्या साईडला ओपन करायचो ना, कारण बाहेरच्या साईडला आलं तर तो टच व्हायची. एक त्या दिवशी सच्चिदानंदाचा उत्सव होता आणि मी पादुका आणलं होतं घरी. सकाळी माझं असं पूजन वगैरे सगळं झालं, मी बसलो होतो. तितक्यात माझ्या मिसेसला फोन आला की त्यांच्याच घरी त्यांच्या म्हणजे तिचं माहेर मुलुंड आहे, त्या मुलुंडला राहणार त्यांच्या शेजारी मोरे, त्यांच्या काहीतरी संध्याकाळी नाला सोपाराला काम होतं. तर ते बोलले मी दुपारी तुमच्याकडे येतो. बोललं ठीक आहे हरकत नाही. ते आले, त्यांनी आणली होती 4-व्हीलर आणि त्या 4-व्हीलरनंतर त्यांनी ड्रायव्हरनी त्याचा दरवाजा बाहेरच्या साईडला ओपन केला गेटचा आणि ती वरच्या साईडला जाऊन ती गेटचा टोक टच झाला. ते नवीन असल्यामुळे त्यांना काही माहिती नव्हतं, आमच्या गेटवर वॉचमॅन पण नव्हता. ते झाल्यानंतर सगळे आले, त्यांनी बापू भक्त असल्यामुळे बापूंचं दर्शन वगैरे घेतलं, जेवण वगैरे झालं. ते जाण्यासाठी निघाल्यानंतर त्यांनी गाडी बाहेर काढली आणि दोन साईडच्या गेटचं एक साईडचा गेट मी बंद करायला घेतला, तो गेट इझीमध्ये आला. आणि माझा दुसरा मुलगा तनिष म्हणजे तो एक 6-7 वर्षाचा होता, तो गेट जोरात खेचत होता. म्हणतो पप्पा गेट बंद होत नाही, बघतो तर त्या काय वरच्या लाईनला ती गेटचा हुक टच झाला होता. मी तर मोठ्यानं ओरडलो, तनिष सोड म्हटला. त्यांनी सोडल्यानंतर तो जो प्रेशर आला होता वायरला तो स्पार्क झाला मोठ्याने स्पार्क झाला. स्पार्क होऊन टोटली लाईट गेली आणि तो तनिष तिथून बाजूला झाला. आणि ते सगळं झालं, ते बापू घरामध्ये असल्यामुळे माझ्यावरती येणारा मोठा प्रसंग त्यामुळे टळला. आय लव्ह यू दॅट, बाकी काय मी बोलू शकते. हरिओम श्रीराम अंबन.